हवामान मुंबईसह उपनगरांमध्ये ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीत आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली असून काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे या अवकाळी पावसामुळे राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या गहू हरभरा ज्वारी बाजरीसह द्राक्ष संत्रा आणि आंबा बायगतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे राज्यात येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान हे प्रामुख्यानं कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे